युवक कांग्रेस पदाधिकारी अक्षय घाटोले तथा हर्षल हजारे के खिलाफ रंगदारी मांगे जाने का मामला दर्ज हुआ है। लकड़गंज पुलिस ने शिवनगर भरतवाड़ा रोड निवासी कृष्णा तेजराम भंडारकर की शिकायत पर खंडनी का मामला दर्ज किया है। शिकायतकर्ता भंडारकर छापरू नगर चौक स्थित गोल्ड बिल्डिंग के सामने अपेक्स मेडिकल स्टोर के सामने वाले खुली जगह पर वे अपना ठेला लगाकर पानी की बोतल बेचकर अपना घर चलाते हैं। उनके ठेले के बगल में ही शाहजहां खान इडली वड़ा का ठेला, प्रकाश फूल वाले चना पोहे का, जबकि अखिल जामगाड़ी सैंडविच का ठेला लगाते हैं। 5 जनवरी को दोनों आरोपी आए और ताजुद्दीन बाबा की कव्वाली का कार्यक्रम करना है, इसलिए चंदे की मांग की। चंदा देने से मना करने पर गाली गलौज कर ठेला बंद करने की धमकी दे दी। इसके बाद दूसरे दिन मनपा का अतिक्रमण विरोधी दस्ता पहुंचा और सभी ठेले जब्त कर लिए गए। इसके लिए अगले दिन फिर सभी ने अपने ठेले पुनः शुरू किए। घाटोले व हजारे चौक पर आकर रुके और उसी समय फिर मनपा अतिक्रमण विरोधी दस्ता वहां पहुंचा। ठेले वाले भाग गए। अगले 3 दिन घबराते हुए धंधा किया। 10 जनवरी को फिर अक्षय घाटोले व हजारे फिर पहुंचे तथा चाय ठेले पर भंडारकर को अकेले बुलाया। अक्षय ने उनसे 50,000 का क्या हुआ ठेले वालों से बात की क्या आदि पूछताछ की। भंडारकर ने थोड़े पैसे या दाल चावल देने की तैयारी दिखाई। अक्षय 50,000 पर अड़ा रहा। भंडारकर ने अन्य ठेले वालों से बात की। कुछ देर बाद पुनः मनपा का दस्ता पहुंचा और सब ठेले वाले भाग गए। उसी दिन भंडारकर को हर्षल ने फोन कर अश्लील गाली गलौज की। हेलो बोलना यार, इज्जत करून राहिलो आम्ही। काय आला तुम्ही या भाऊले आणि त्या भाऊले सांगून राहिले 50,000 मागतले गेले इथे तुझे पुणे होऊन राहिले पूर्ण माहिती दुकान की मी इथं आता याच्या एकाच्याही फोन आला ना तर माझ्या चोरून टाकीन मी इथं पूर्ण। काय आला मग कोणाची जो येईन त्याची काय आला तर बदमाशी फोन करून राहिले 50,000 मागितले गेलं निसा पिले बी सांगितलं 50 बोरा करके भाऊ तर मग तो गावाला सांगून राहिले माझ्या कोण सांगितलं त्याचे फोन येऊन आम्ही पागल आहो का निसा पिबी आले सांगितलं फक्त बा 50 मंगळा करते मी बाकी कोणाला नाही सांगितलं पुन्हा सांगू नको म्हणा या बदमाशांचा फोन करून टाकीन तिची पूर्ण मीच फेकीन गरमची वाट नाही पाहिजे ते सांगून देतो चांगला ना भाऊ मी कोणाला सांगितलं सापीला सांगितलं फक्त मी त्यालाच सांगत आहो सापीला सांगितलं तो सांगून राहिला आम्हाला फोन येऊन राहिले आम्ही आम्हाला समजून टाका फोन करून त्याची लोकांना तुझी अतिक्रमण जी वाटणार पाहिजे मी फेकीन दुकान 2,000 केस लागणार मले सांगून दे। हॅलो हा ठीक आहे ना फोन करून सांग आता शिकायतकर्ता ने बार बार उन्हें कहा कि वे उसकी रोजी रोटी है, घर पर माँ बीमार है, उसके इलाज के लिए पैसे लगते हैं जो इसी ठेले से मिलते हैं। नेमकं घटना जी 5 तारखेची गोष्ट आहे। माझ्या दुपारच्या टायमाला वेळेला ठेला सुरू असताना तो आला आणि तो म्हणाला की आपल्याला वर्गणी पाहिजे हो किंवा नाही म्हण ताजुद्दीन बाबाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने हो किंवा नाही म्हण म्हणे बस म्हणे तर मी म्हटलं हो म्हटलं ना तो साईड बाजूला जाऊन उभा राहिला। उभा राहिल्यावर त्या अन्नाकडे वगैरे उभा राहिला ना मग तो म्हणे म्हणाला की सब ठेलेवाले नाही दिले तो ना असा म्हणून तो चालला गेला ना आणि मग नंतर 6 तारखेला सकाळी अतिक्रमणची गाडी बोलवली आणि आणि आमचे सगळ्यांचे ठेले उचलले। उचलल्यावर मग आम्हाला वाटलं की साधी अतिक्रमणची फुटपाथवर आहे का अतिक्रमणची कारवाई असेल बाबा मग आम्ही आणखी दुसऱ्या दिवशी आपले किरायचे ठेले आणून व्यवसाय सुरू केला आणखी तो इथे आला फोटो घेतली आणि अतिक्रमणवाल्यांना बोलवलं आणि आणखी आम्ही इथून पळालो। पळाल्यावर तर तेच सुरू राहिलं मग शनिवारची गोष्ट आहे मग रविवारच्या दिवशी अतिक्रमणचे विभाग वगैरे बंद राहतात तर त्यामुळे आम्ही ना बंद केला मग सोमवारी आणखी आम्हाला माहीत पडलं की हे कारवाई याची आहे म्हणून मग आणखी तसंच केलं। मग मंगळवारची गोष्ट आहे मंगळवारी तो आला अक्षय घाटोडे आणि तो हर्षल हजारे आणि त्या
पाणीवाल्याला म्हटलं आता तुम्हाला याच्या पासून सर्व असून वाचायचे तर तुम्हाला आता सेटलमेंट 50,000 रुपये लागल भावा. 50,000 मागणी केली आणि तो पाणीवाला माझ्याकडे येऊन सांगायला लागला की यार पक्या भाऊ म्हणते तो आपल्याला 50,000 रुपये मागत आहे म्हणते. ठीक आहे म्हटलं. मला तो अक्षय घाटोळे तिकडे दिसला तर मी त्याच्याकडे बोलायला गेलो गाड्यात हात उघडा म्हटलं यार अक्षय भाऊ म्हटलं आता नको करू यार म्हटलं आज तुलाही माहिती आहे म्हटलं आज तिथे आणखी क्रिटिकल कंडिशन काय कसा करून राहिलो आज माझ्या इथे कोविडमध्ये दोन जीव गेले म्हटलं माझ्या मोठा भाऊ माझे बाबा गेले म्हटलं आणि त्यांचं ना आई पडली आहे म्हटलं नाही यार भाऊ म्हणजे तुम्हाला ओळखत नाही का म्हणे माझं तर 2 मर्डर आहे म्हणे तिसऱ्या करायला वेळ नाही लागत म्हणे असा बोलला आणि मग मी आपला तितक्या दुकानात आलो. आल्यावर मग तो त्यांना ताबडतोब आणखी अतिक्रमणची गाडी बोलवली तर आम्ही पळालो तर मग आता कसं बा मग आम्ही काय मग काही वेळानं आणखी त्याच्यात कॉल आला त्या हर्षल हजारेच्या त्या पाणीवाल्याला तर तो शिवा गाड्या करू लागला तुम्ही इकडे तिकडे सांगून जायले म्हणे 50,000 मागणी केली त्यांना आले समजून दे म्हणे खूप शिवा गाड्या केल्या माय बहिणीच्या शिवा केल्या ते रिपोर्टिंग आमच्याकडे आहे पण मग आम्ही ना अतिक्रमण साहेबाला हे दिलं ॲप्लिकेशन दिली लिखितमध्ये तर साहेबानं लिखितमध्ये आपले स्टॅम्प वगैरे लावून दिला म्हणजे तुम्ही आपला व्यवसाय सुरू करा म्हणे आम्ही ना आपला 1.5-2 वाजता ते व्यवसाय सुरू केल्यावर आणखी तो 3-4 वाजता आला अक्षय घाटोळे आणि हर्षल हजारे आणि त्यांनी उधळ मचवला इथे मार धाडकी हे केलं आणि म्हणे असे कसे खेळ लागतं म्हणे आता तुम्हाला पाहून टाकतो म्हणे मी इथे 1 मर्डर पक्का आहे म्हणे एवढे बोलू ते गेले आणि मग आम्ही ठाण्यामध्ये जाऊन तक्रार केली आणि चांगलं छान मिळाला फक्त एवढंच हे आहे की पोलिसांनी प्रतिसाद देऊ आपला आम्हाला न्याय मिळवा फुटपाथवाल्यांच्या एवढंच मान्य. सब ठेले वाले मिलकर मनपा के लकड़गंज जोन पहुंचे तथा अधिकारी राठौड़ से शिकायत की. पुलिस ने मामले की गंभीरता को देखते हुए अक्षय घाटोले तथा हर्षल हजारे को गिरफ्तार किया है. काल दिनांक 11/1/23 रोजी मतलब फिर्यादी कडून तक्रार प्राप्त झाले की अक्षय घाटोले आणि निकेश हर्षल हजारे असे दोन युवक हे ताजुद्दीन बाबाच्या कार्यक्रमाचे 31 जानेवारीच्या कार्यक्रमाच्या घेण्याकरता कव्वालीचा कार्यक्रम घ्यायचा होता त्याकरता 50,000 रुपयाची खंडणी द्या असे असा त्यांनी आग्रह धरला होता. त्यांनी त्यांना मनाई केली असत्या त्यांनी अतिक्रमण धारकांक अतिक्रमण हटवण्याची त्यांना धमकी दिली होती. अतिक्रमण हटवणारं जे मनपाचं पथक आहे त्यांनासुद्धा त्यांनी फोन करून बोलावलं होतं तुम्ही जोपर्यंत आम्हाला वर्गणी देणार नाही तोपर्यंत आम्ही अतिक्रमण हटवू आणि तुम्हाला व्यवसाय करू देणार नाही असं त्यांनी सांगितलं असं तक्रारीत नमूद आहे. यावरून त्यांनी मनपा अधिकाऱ्यांकडे तक्रारसुद्धा केली होती की आमची तुम्ही अतिक्रमण हटवू नका यांनी आम्हाला 50,000 रुपयाची फिरवती मागितलेली आहे त्यामुळे आपल्याला वारंवार फोन करून फोटो टाकत आहेत अशा तक्रारीवरून हर्षल हजारे आणि अक्षय घाटोळे या दोन्ही युवकांना आम्ही काल त्यांच्या विरोधात 387 IPC गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. सर जे त्यांनी कव्वालीची जे हे दिली होती ती ॲप्लिकेशन दिली आहे का आपल्याकडे खरंच ते लोक कव्वाली करणार होते का आणि या व्यतिरिक्त बी त्यांचे काही कुठे ठिकाणी उधारी किंवा आणखी काही लोक परेशान आहेत का काय सांगतील सर किती लोक पीडित आहेत. 31 तारखेचा ताजुद्दीन बाबाचा कार्यक्रम घेण्याकरता पोलीस स्टेशन येथे त्यांनी अर्ज केलेला आहे आणि यांच्या अशा कथित कार्यक्रम घेण्यामागे किंवा कोणती अवैध वर्गणी वसुलीची काही तक्रारी समोर आल्यास त्याच्यावरसुद्धा कारवाई करण्यात येईल. काही दुकानदारांकडून त्यांनी उधारी घेतल्याची माहिती आमच्याकडे आहे पण कोणी अद्यापपर्यंत समोर आलं नाही असं कोणी आल्यास त्यांच्यावरसुद्धा योग्य कारवाई करण्यात. सर जे आरोपी आहेत काही कुठल्या पार्टीशी निगडीत आहेत का पॉलिटिकली पार्टीशी निगडीत आहेत का किंवा यांच्यावर करण्यासाठी काही पॉलिटिकली प्रेशर आहेत का काय सांगते. आमच्या अभिलेखानुसार अक्षय घाटोळे हा युवक काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. कारवाई दरम्यान कोणाची अशी तक्रार किंवा दबाव आलेला नाही. सर जेव्हा त्यांनी NMC कॉल केला होता अतिक्रमण करता तिथे त्यांनी पॉलिटिकली काही यूज केला आहे की काय सांगता येईल. हा तपासाचा मुद्दा आहे की त्यांनी तिथं आपली कोणची ओळख दाखवली आणि काय फोन करून सांगितलं त्यांच्या जबाबात तसं आल्यावर मला सांगणं योग्य राहील. इतना ही नहीं इन दोनों को किसी भी शिकायत और पुलिस का डर नहीं. वह कहते हैं कि पहले से ही मामले दाखिल है एक और लग जाए फर्क नहीं पड़ता. कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी BCN News नागपुर.